मित्रांनो, व्लॉगला सुरुवात करते. पहाटेचे 4:40 झालेले आहेत. घड्याळ पुढे आहे आणि हे बघा, उठल्यानंतर माझं जे नेहमीचं रुटीन असतं ते म्हणजे बाल्कनीमध्ये जाऊन सगळं काही बाहेरचं बघायचं. इथे फक्त एकच व्यक्ती होती जे समोर दिसत आहेत तुम्हाला, आणि वर आभाळं बघालच तुम्ही सगळं असं मस्त अंधार. जय हिंद, जय महाराष्ट्र पब्लिक. स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्लॉगमध्ये. होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज भन्नाट असा व्लॉग घेऊन मी येते आहे खूप दिवसातून, आणि त्याचबरोबर आज नागपंचमीसुद्धा आहे, त्यामुळे नागपंचमीच्या आणि श्रावणी सोमवारच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज आहे मला उपवास. सो जास्त काही न बोलता बघूयात आपण आजचा दिवस माझा कसा जातोय, आणि भेटूयात आपण थोड्याच वेळात. चलो, इकडे मला एक मेसेज तुम्हाला दाखवू वाटला, ते म्हणजे बी हॅपी, होम इज वेअर युअर स्टोरी बिगिन्स, लिव्ह लव अँड लाफ, ब्लेस्ड होम, असं सगळं आहे. आणि त्यानंतर मग महाराज बघाच आपले, ही मस्त अशी फोटो फ्रेम आहे जी पूजेला आम्हाला दिली होती. सो घराच्या पूजेला, ॲक्च्युली वास्तुशांतीला. आणि इकडे उंबरठा असतो ना, त्याची पूजा मी केली होती, चांगलं पुसून वगैरे, हळद कुंकू वाहून, नंतर फूल वगैरे पण वाहिलं होतं. फायनली मित्रांनो, येते तुमच्यासोबत गप्पा मारायला. आणि फायनली याच्यासाठी म्हटलं की ऑलरेडी ना सकाळपासून कामच कामं, म्हणजे 4 ते 5 तास ना बसलीच नेहमी कुठे, कंटिन्युअसली धावत होती, पळत होती, का तर पटापट आवरावं आणि नंतर व्हिडिओ करता यावी म्हणून. सो घरातली छोटी मोठी कामं होती आणि एक्स्ट्राची साफसफाईसुद्धा होती, ते सगळं आवरलं आहे. इवन खाणं पिणंसुद्धा लवकरच झालं आहे, आय मीन बनवून लवकर झालं आहे. उपवास आहे जो मी नागपंचमीला नेहमीच धरते, तसं ह्यावर्षीसुद्धा धरला आहे. आम्हाला दोघांना सुद्धा आहे आणि त्यामुळे जेवण वगैरे बनवायचं नव्हतं, पण उपवासाचं फराळ वगैरे केलेलं आहे. आणि अमोलला दिलेलं आहे कारण ते गेलेलं आहेत ऑफिसला, आणि माझा आराम आहे आज. सो जास्त बोलते का? तर फायनली आपल्या मुद्द्याकडे येते. नागपंचमी आहे, तुम्हा सर्वांना माहिती आहे, आणि हा ब्लॉग तुमच्यापर्यंत नेक्स्ट डेला येतो आहे, म्हणजे नागपंचमीचा दिवस होऊन गेलेला आहे ऑलरेडी, आणि श्रावणी सोमवारसुद्धा आहे. जसं की आता पुढचे 4 सोमवार आहेत आणि महादेवाचा वार आहे, त्यामुळे अजून छान त्याच्यामध्ये पण. आणि अजून एक गोष्ट अशी की तुम्हाला माहिती आहे का नागपंचमी का साजरी केली जाते? अशी एक मान्यता आहे की भगवान श्रीकृष्ण जेव्हा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रीत होऊन जेव्हा सुरक्षित वर येतात, तेव्हा ना तो श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस होता. आणि तेव्हापासून ना असं मानलं जातं की तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते. तर या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती असायला हव्यात, कारण आपली परंपरा आहे. आणि आजकालच्या जनरेशनमध्ये नवीन पिढी जी आहे ती हे सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न करते, तेव्हा जरा छान वाटतं, म्हणजे बरं वाटतं असं ऐकून की हो, जाणून घ्यायचा प्रयत्न करतात लोकं. असं नाही आहे की नवीन पिढी आहे, नवीन जनरेशन आहे, त्यामुळे ते लोकं जाणून घेत नाही आहेत वगैरे वगैरे, असं काही नाही आहे. तर एवढंच बोलायचं होतं. आता भगवद्गीता वाचते आणि त्यानंतर मग मंदिरात जाऊन येते, आणि सकाळची सुरुवात एवढी छान होते, यापेक्षा अजून काय हवं आहे. रांगोळीसुद्धा काढून झाली आहे माझी, ती सुद्धा तुम्हाला दाखवतेच मी थोड्या वेळात. सो चलो भेटूया आपण थोड्या वेळात, आणि दाखवते तुम्हाला आज दिवसभरामध्ये काय काय करते. आणि इकडे रांगोळी बघालच, रांगोळी काढली होती मी सकाळीच, आणि थोडी इकडे तिकडे पण झाली होती, बट इट्स ओके. आणि त्यानंतर मी गेली होती मंदिरामध्ये, 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेत होती. आणि त्यानंतर मग हेच सगळं माझं चालू होतं. मी फर्स्ट टाईम गेली होती या मंदिरामध्ये, त्यामुळे सगळं काही निरखून बघत होती, व्यवस्थित बघत होती. आणि इकडे पण तुम्ही बघालच तर भरपूर लोकं होते, ॲक्च्युली गर्दीच खूप होती, कारण वारच असा होता, आपल्या महादेवाचा वार होता, त्यामुळे गर्दी पण तशीच होती. आणि इकडे बघाल, इकडे 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं होतं सोमनाथ, दुसरा होता मल्लिकार्जुन, हे बघा मी लगेच खाली तुम्हाला दाखवते सुद्धा, थर्ड आहे महाकाळेश्वर, चौथा होता ओंकारेश्वर, पाचवा होता वैद्यनाथ, सहावा आहे भीमाशंकर, आणि सातवा रामेश्वर, नागेश्वर आठवा, नववा आहे विश्वनाथ, दहावा आहे त्र्यंबकेश्वर, अकरावा आहे केदारनाथ, आणि 12वा आहे घृणेश्वर.
आणि हे बघतानंतर मी घरी आली आणि घरी आल्यावर वेफर्स घेतले होते. ॲक्च्युली मला यूट्यूब शॉर्ट्स करायची होती त्यामुळे हे सगळे असे व्हिडिओज मी केले होते. हे बॉईल केलेले शेंगदाणे होते. शेंगदाणे जास्त असे खाऊ नये, हे भाजलेले होते कारण पित्त वगैरेचा त्रास होतो काही लोकांना. बट मी फर्स्ट टाइम खाल्ले होते. तेही काही मी ठराविक शेंगदाणे वगैरे ठेवले होते, काही शेंगदाणे ठेवले होते जे मी नंतर खाल्ले होते. इथे मी बटाट्याची खिचडी, साबुदाण्याची खिचडी असं सगळं केलं होतं. त्याचबरोबर दहीसुद्धा घेतलेलं, पण दहीमध्ये मी नंतर काय टाकलं होतं ते तुम्हाला दिसेलच. आता बघा दह्याचा कलर चेंज होईल. ॲक्च्युली याच्यामध्ये मी जॅगरी पावडर ॲड केली होती कारण मला साखर अवॉइड करायची होती, त्यामुळे मी गुळाची पावडर टाकली होती. सो अशा प्रकारे हे माझं होतं. मस्तपैकी थाळी होती उपवासाची आणि ही मी जेव्हा मंदिरातून आली म्हणजे 11, 11:30 दरम्यान मी लगेच खाऊनसुद्धा घेतली होती कारण मला बाहेरसुद्धा जायचं होतं त्यामुळे. आणि डिरेक्टली इव्हनिंगला माझा व्हिडिओ घेतला मग मी शूट केला तेव्हाच. आणि इकडे पुरी करत होती मी, मस्त रव्याची पुरी होती आणि टम अशी फुगलीसुद्धा, दिसेलच तुम्हाला बघा. आणि त्यानंतर पनीरची भाजी करायची होती, तेल ॲड केलं आणि मस्तपैकी बटर वगैरे ॲड केलं आणि पुढे शूट करायचंच राहून गेलं. आणि धूप लावलं होतं तेसुद्धा मी इव्हनिंगला तुम्हाला दाखवलं आहे. हे बघा छान असं धूप आणि खूप छान असा स्मेल येत होता आणि पूर्ण घरभर प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर गेली बाहेर. सो बाहेर मला जायचं होतं थोडं कामासाठी आणि इकडे लिफ्टमध्ये नेहमीप्रमाणे जे माझं दाखवणं असतं ते दाखवलं. दर्शन घ्यायला परत जायची इच्छा होती पण गर्दी बघून हादरली. आणि हे बघा डिनर आहे. सो डिनरला पण खूप काही होतं. पनीरची भाजी होती, डाळ राईस होता, कोबीची भाजी होती, पुरी होती, श्रीखंड होतं आणि एवढं इनफ होऊन जातं दोघांसाठी. सो चलो आजच्या व्लॉगमध्ये एवढंच होतं. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये पुन्हा. सी यू.